अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात तलाठी आणि ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे मदत वाटपात घोळ झाला. येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न झाल्यास त्रास स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी इशारा दिला. आमदार रवी राणा यांनी 50 खोके बाबत आमदार कडू यांच्यावर आरोप केले. त्यांनाही प्रहार स्टाईलने निपटून घेण्याचा इशारा दिला. तर एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला. आरोप करताना संहिता पाळली पाहिजे असा सल्लाही आमदार कडू यांनी दिला. बोलले म्हणून तुमच्या टीव्हीवर न्यूज आली. ते बोलले दोन्हीकडून बोलले गेले असं कोणी बोलत नाही असं नाही आहे. तिथे अतिशय वाईट घटना आहे पण मला विश्वास आहे देवेंद्रजी आणि एकनाथजीवर ते प्रकल्प वापस येईल आणि पुन्हा या महाराष्ट्राचे जे प्रकल्प गेलेले आहे त्या माध्यमातून पुन्हा आणून एक रोजगाराची नवीन संधी युवकांना भेटेल. मला असं वाटतं का मी आता जेव्हा पाहायला गेलो आहे मी तहसीलदाराशी पण बोललो आहे ते म्हणत होते का तलाठी संपावर गेले त्याच्यामुळे हे सगळं राहिलेलं आहे. परंतु काही भागात दिवाळीपूर्वीच पैसे गेले पण काही तलाठ्याच्या अडचणी अमरावती विभागातच आल्या होत्या. इथे थोडा अडचण निर्माण झाली पण आम्ही आता दिलेलं 8 दिवसात प्रशासनानं पैसे खात्यावर टाका काही करा तिकडे नाहीतर प्रहार स्टाईल आंदोलन करू. ठीक आहे तर काय भूमिका नाही त्याच्या आम्ही तर फेकलेला आहे चंडू आता त्यांना काय करतो.